नमस्कार रसिको तारांगण मध्ये मी मंदार जोशी तुमचं स्वागत करतो। आज मी अनन्या या चित्रपटाची समीक्षा घेऊन तुमच्या भेटीला आलोय। रसिको, कोणत्याही चित्रपटाची नुसती गोष्ट चांगली असून चालत नाही, ती तुम्ही किती रंजकपणे सादर करता यावर त्या चित्रपटाचं भवितव्य अवलंबून असतं। अपघातात हात गमावलेल्या एका तरुण मुलीनं परिस्थितीशी झुंज देत मिळवलेलं यश ही अनन्या चित्रपटाची वनलाईन स्टोरी आहे। ती यापूर्वी या शीर्षकाच्या एकांकिका आणि नाटकामधूनही आपल्या समोर आली होती, त्यामुळे लेखक दिग्दर्शक प्रताप फड हे या चित्रपटात या गोष्टीचं कसं माध्यमांतर करतात याला खूप महत्व होतं। परंतु अनन्या पाहणं हा एक अतिशय सुखद धक्का आहे। एकांकिका, नाटक ते चित्रपट हा प्रवास लेखक दिग्दर्शकानं अतिशय सुंदरपणे पडद्यावर साकारला आहे। अशा प्रकारच्या गंभीर विषयासाठी प्रेक्षकांना 2 तास खिळवून ठेवायला लावणं हे खूप कठीण काम असतं। दिग्दर्शक प्रताप फड यांनी अभिनय, तंत्र आणि संगीताच्या आघाडीवर आपल्या टीमकडून अतिशय चांगलं काम करून घेतल्यामुळे हा चित्रपट अगदी जमून आला आहे। या चित्रपटाचा पूर्वार्ध हा भूतकाळ आणि वर्तमान काळातील घटनांचं मिश्रण आहे। सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या अनन्याचं शेखर बरोबर लग्न ठरलेलं असतं, दोघांचा साखरपुडाही होतो। मात्र अनन्याचं आयुष्य बदलतं ते एका अपघातामुळे, त्यात तिचे हात निकामी होतात। उद्योजक असलेला शेखर मोक्याच्या क्षणी पाठ फिरवतो, मुलीचं भविष्यच काळवंडल्यामुळं तिचे वडीलही कोसळतात, सख्खा भाऊ देखील अनन्याच्या विरोधात जातो। फक्त प्रियांका ही तिची मैत्रीण तिच्या सोबत खंबीरपणे उभं राहते। मोबाईल मधील शेखर हा पासवर्ड बदलून अनन्या हा नवीन पासवर्ड ठेवायला सांगून ती तिच्यामधील सत्व जाग करते। तिथून मग अनन्याचा प्रगतीचा प्रवास सुरू होतो आणि ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहते। अनन्या हेच चित्रपटाचं शीर्षक असल्यामुळे या गोष्टीचा संघर्षाकडून यशाकडचा प्रवास हा पाहणाऱ्याला आधीच माहिती असतो। अशा प्रकारच्या सक्सेस स्टोरीज यापूर्वी अनेक चित्रपटांमधून येऊन गेल्या आहेत, त्यामुळे अशा माहीत असलेल्या गोष्टींच्या सादरीकरणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होतं। इथं लेखक दिग्दर्शक प्रताप फड यांनी बाजी मारली आहे। अनन्याचा अपघात आणि तिचं पूर्वायुष्य यांची अतिशय चांगली सांगड त्यांनी फ्लॅशबॅक तंत्राद्वारे दाखवली आहे। अनन्याला आपले हात गेलेत हे जाणवण्याचा तिच्या वडिलांबरोबरचा प्रसंग खूपच चांगला आहे। तसेच पायाशी पडलेल्या पांघरुणाची घडी घालताना तिला पायाचं महत्व जाणवणे, घरातील आग विझवणे यासारखे किमान 7-8 उत्कृष्ट प्रसंग या चित्रपटात आहेत, त्यामुळे हा चित्रपट फारसा कुठे रेंगाळत नाही। चित्रपट माध्यमात दृश्य पातळीवरील अशाला अधिक महत्व असते। दिग्दर्शक फड यांनी ही बाब चांगलीच लक्षात घेतली आहे हे चित्रपट पाहताना जाणवतं, त्यामुळे चित्रपटाच्या बहुतेक फ्रेम्स या सुंदर आणि लक्षात राहणाऱ्या झाल्यात। अनन्याचा तिच्या भावानं केलेला दुस्वास, तसेच अपघातानंतर वडिलांची बदललेली वागणूक थोडी ढोबळ पद्धतीनं चितारल्यासारखी वाटते। उत्तरार्धातील अमेय वाघची एंट्री आणि त्यानंतरच्या प्रसंगामुळे चित्रपट हलका फुलका झालाय खरा, परंतु त्यात थोडा तोचतोचपणाही जाणवतो। अशा काही मोजक्या त्रुटी सोडल्या तर हा चित्रपट आपला प्रवास चांगल्या पद्धतीने करतो। चित्रपटाच्या अखेरीस पाहायला मिळणारा नायक नायिकेचा बॉल डान्स हा नृत्य प्रकार अधिक आकर्षक पद्धतीनं चित्रित झाला असता तर चित्रपटाच्या परिणामात आणखी वाढच झाली असती। अनन्या या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय त्या अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं। तिनं या भूमिकेचे सगळे रंग अचूकपणे पडद्यावर उतरवले आहेत। लग्नापूर्वीची हसणारी बागडणारी अनन्या, अपघातानंतर खचलेली अनन्या, परिस्थितीशी झगडत स्वतःच्या पायावर उभारलेली आणि नवीन आयुष्याला पुन्हा एकदा सामोरे जाणारी अनन्या तिनं खूप चांगली साकारली आहे। बोलका चेहरा हे तिचं मोठं बलस्थान असून दिग्दर्शकानं त्याचा चांगला उपयोग करून घेतला आहे। ऋताचा हा पहिला चित्रपट असूनही तिनं ही अवघड भूमिका अगदी सहजरित्या साकारली आहे। भविष्यात तिच्याकडून चांगल्या भूमिकांची नक्कीच अपेक्षा ठेवता येईल। ऋताला तोलामोलाची साथ दिली आहे ती योगेश सोमण, सूरज जोशी, रेणुका दफ्तरदार, सुनील अभ्यंकर, चेतन चिटणीस या कलावंतांनी। अनन्याची मैत्रीण झालेल्या ऋचा आपटेचा विशेष उल्लेख करायला हवा। अमेय वाघने आपली भूमिका अगदी झोकात साकारली आहे। अनन्याची अभिषेक खणकर यांनी लिहिलेली गीतं आणि समीर सप्तीसकर यांचं संगीत चित्रपटाची कथा पुढे जायला निश्चितच मदत करतात। अर्जुन सोरटे यांच्या छायांकनालाही दाद द्यायला हवी। व्हीएफएक्स चांगले असले तरी त्यावर आणखी थोडं काम व्हायला हवं होतं। एकूणात अनन्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला
प्रताप फड यांच्यासारखा कल्पक आणि माध्यमावर पकड असलेला दिग्दर्शक आणि रुतासारखी चांगली अभिनेत्री मिळाली आहे. रुपेरी पडद्यावरच्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक आणि नायिकेची कामगिरी ठळकपणे लक्षात राहावी अशी त्यांची कामगिरी आहे. म्हणूनच प्रेक्षकांनी आवर्जून या दोघांच्या प्रयत्नाला दाद द्यायला हवा. मी या चित्रपटाला 3.5 स्टार्स देतोय.